नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. बळीराजासाठी महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. चार वर्षाखालील 3 लेकरांसह विवाहितेची आत्महत्या, सांगलीतील जत शहरातील घटना. पुण्यात कालव्याची 10 मीटर भिंत कोसळली, भिंत कालव्यातच कोसळल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीच्या निषेधार्थ मनसेचा मुखमोर्चा, भाजप आमदाराच्या दबावामुळे बदली झाल्याचा आरोप. सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शिवसेनेकडून मागणी. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. बळीराजासाठी महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू असं प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते शिर्डी येथे कार्यक्रमादरम्यान बोलत होते. महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट आहे. 2015 केंद्र सरकार हिमालयाप्रमाणे आमच्या पाठीशी होतं, यंदाही सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी उभं राहील अशी आशा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच व्यासपीठावरून केले होते. देशातील शेतकऱ्यांना पाण्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून प्रलंबित योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच माध्यमातून महाराष्ट्रात अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम केले जात आहे अशी माहिती मोदींनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. 3 चिमुरड्यांसह एका मातेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीतल्या जत मध्ये ही आत्महत्या झाली आहे. घरगुती वादातून राधिका सुभाष कोळी या विवाहित महिलेने आपल्या मुलांना घेऊन विहिरीत उडी मारली आणि आपली जीवनयात्रा संपवली. सांगलीच्या जत मध्ये एका विवाहित महिलेने आपल्या 3 मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडला आहे. शहरातील यलम्मा विहिरीत राधिका सुभाष कोळी या महिलेने आपल्या 3 मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पतीसोबत घरगुती वादातून मध्यरात्रीच्या सुमारास राधिका हिने हे कृत्य केले आहे. सकाळी शोधकार्य सुरू केले असता विहिरीत उडी मारल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर घटनास्थळी पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने विहिरीमध्ये शोधकार्य सुरू करण्यात आले. या शोधकार्यामध्ये 4 महिन्यांच्या हर्षलचा मृतदेह सापडला असून इतर 3 मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही विहीर खोल आणि कोणतीही खाली उतरण्याची सोय नसल्याने विहिरीमध्ये शोधकार्य करण्यात अडथळे येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, सांगली. पुण्यातील खडकवासला कालवा फुटीची घटना ताजी असताना पु ल देशपांडे उद्यानच्या मागील बाजूस असलेल्या राम मंदिर जवळ कालव्याची 10 मीटर भिंत कालव्यामध्ये कोसळली आहे. ही भिंत कालव्यातच कोसळल्यानं पुढील अनर्थ टळला आहे. खडकवासला कालवा फुटीची घटना ताजी असतानाच थोडा वेळापूर्वी पु ल देशपांडे उद्यानच्या मागील बाजूस असलेल्या राम मंदिर जवळ कालव्याची 10 मीटर भिंत कालव्यामध्ये कोसळली. भिंत आत पडल्याने जीवितहानी झालेली नाही. भिंत पडल्याच्या बातमीला दुजोरा स्थानिक नगरसेवक शंकर पवार यांनी दिला आहे. तसेच परत पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची चिन्ह आहेत असे शंकर पवार यांनी सांगितले. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीच्या निषेधार्थ मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी मुखमोर्चा काढला. भाजपा आमदार केळेकरांवर खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानं बदली केल्याचा आरोप मोरे यांनी केला. दरम्यान याबाबत हमारी अपनी पार्टीच्या वतीनं देखील पुणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीनंतर गायकवाड यांना निरोप देताना पोलीस कर्मचारी रडले. कामाशी प्रामाणिक राहून कायद्याचे पालन रक्षण करणारा पोलीस अधिकारी कशाची पर्वा न करता एखाद्या आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो? त्या अधिकाऱ्याचे कौतुक करण्याऐवजी त्याची बदली केली जाते. हे लोकशाहीचं वास्तव. खंडणी खोरांना अभय दिलं जातं आणि त्यांची गुन्हेगारी कमी होण्याच्या ऐवजी ती वाढत जाते. मनगटशाही त्याची वाढत जाते. हे राजकीय वास्तव आहे. शिक्षकांची बदली झाली म्हणून रडणारे चिमुकले विद्यार्थी पाहिले होते. आज पोलीस निरीक्षक
गायकवाड साहेब यांच्या बदलीने पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी रडताना पहिल्यांदा पाहिले. इमानदार पोलीस ऑफिसर मोडतील पण वाकत नाहीत, बदली तर बदली, पुन्हा जोमाने काम करण्यासाठी तयार, अशा गायकवाड साहेबांना सलाम. पोलीस जनतेचा मित्र म्हणवतो पण दुजा भाव कसा केला जातो त्याचे हे उदाहरण. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. सोयगाव तालुकासह परिसरात मागील महिनाभरापासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोळते यांनी केली आहे. सोयगाव तालुक्यासह परिसरात मागील महिन्याभरापासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कपाशी झाडांना सुद्धा कमी बोंडे आलेली आहेत, तर काही ठिकाणी कापूस वेचणी सुरुवातही झाली असून फक्त 2 वेचणी कापूस होईल. मात्र शेतकऱ्यांनी कपाशीवर मशागत, बियाणे, लागवड, खुरपणी, फवारणी आदी खर्च कपाशीवर केल्यामुळे खर्च सुद्धा निघणार नाही अशीच परिस्थिती इतर पिकांची आहे. सोयगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोळते आणि तालुक्यातील शेतकरी यांनी केली आहे. दरवर्षी ही परिस्थिती असल्यामुळे कधी बोंडाळी तर पाऊस पडत नाही, त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. कपाशी पिकांना पाण्याची गरज असताना पाणी नसल्यामुळे कपाशी सुकून चाललेल्या पाहाव्यास मिळत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे ते शेतकरी पाणी देत आहेत, मात्र त्यात वीज पुरवठा खंडित होत आहे. परिसरात शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली असून आतापर्यंत वन्य प्राणी शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत, त्यामुळे वनविभागाने अजूनही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाहीये. वनविभागाने तत्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोळते आणि शेतकरी यांनी केली आहे. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, सोयगाव. सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावरील बंदी तूर्तास हटवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यंदाचा गणेशोत्सव आणि नवरात्री हे सण आता संपल्याने बंदी तूर्तास उठवावी अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. यावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या प्रकरणात याचिकेकर्ते असलेल्या पाला संघटनेनं डीजे सिस्टीम सुरू करताच ध्वनी प्रदूषणाच्या पातळीचं उल्लंघन होतं हा राज्य सरकारचा दावा खोटा असल्याचं म्हटलंय. त्यासाठी डीजे सिस्टीमची उपकरणं तयार करणाऱ्या परदेशी कंपन्यांकडून आलेल्या अहवालाचा दाखला दिला आहे. मात्र राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे आपल्या दाव्यावर ठाम असून राज्य सरकार आपल्या प्रतिज्ञापत्रात ही गोष्ट सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी कोर्टासमोर व्यक्त केला आहे. हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास राज्य सरकारला 2 आठवड्यांची मुदत देत हायकोर्टाने ही सुनावणी तहकूब केली. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. बार्शी शहरातील अवैधरित्या चालणाऱ्या विना परवाना ऑटो रिक्षा त्वरित बंद करा, अन्यथा बार्शी शहर रिक्षा सेनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर आमरण चक्री उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच संघटनेच्या वतीनं देण्यात आलंय. बार्शी शहरात 26 तारखेपासून बार्शी रिक्षा सेनेच्या वतीने आरटीओ आणि संबंधित खात्यातील अधिकारी यांना स्क्रॅप रिक्षा बाबत निवेदन देऊन त्याबाबत चर्चा करून अवैध वाहतुकीला लगाम घालण्याकरता निवेदन दिले. पण याचा काही प्रमाणात अवलंब झाला, पण पुढे स्क्रॅप रिक्षावाले आणि विना परवाना यांची मुजोरी वाढली, त्यामुळे परवानाधारक रिक्षा चालकाला रिक्षाचे हप्ते भरण्या एवढा सुद्धा व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षा चालकांनाही आत्महत्या करण्याची वेळ सदर आरटीओने कार्यवाही न करण्याने आली आहे. तरी संबंधित अधिकारी यांनी त्वरित स्क्रॅप आणि विनापरवाना रिक्षा यांच्यावर
29 पर्यंत दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा बार्शी शहरातील तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. होणाऱ्या परिणामांची जबाबदारी तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदार यांची राहील, अशा आशयाचे निवेदन बार्शी ऑटोरिक्षा सेनास अध्यक्ष पिंटू शिंदे आणि शिवसेना नेते भाऊसाहेब आधळकर यांच्या वतीने देण्यात आले आहे. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. मागील वर्षी वर्धा जिल्ह्यात बोंडअळीने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले होते. या बोंडअळीने कपाशीचे पीक फस्त करत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले होते. आता या बोंडअळीने थेट शेतकऱ्यांच्या घरात देखील प्रवेश केला आहे. पाहुयात हे वृत्त. मागील वर्षी वर्धा जिल्ह्यात बोंडअळीने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले होते. या बोंडअळीने कपाशीचे पीक फस्त करून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले होते. कृषी विभागाच्या अहवालानुसार मागील वर्षी 2,12,952 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. यामध्ये 2,25,089 हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. आता पुन्हा या अळीने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात सुरुवातीलाच या हंगामात सुद्धा बोंडअळीचे पत आढळून आल्याने जिल्हा कृषी विभागाने या बोंडअळीचा नायनाट करण्याकरता युद्धपातळीवर प्रयत्न केला. शेतकऱ्यांना शेतात कामगंध सापळे लावण्याच्या सूचनांसह निंबोळी अर्काची फवारणी करणे आदी सूचना दिल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी या सूचनांचे काटेकोर पालन केले तर काहींनी याकडे कानाडोळा केला. मात्र ही बोंडअळी आता चक्क शेतकऱ्याच्या घरी प्रवेश केल्याचे स्वतः जिल्हा कृषी अधीक्षक डॉक्टर विद्या मानकर यांनी जिल्ह्यातील गिरड येथील शेतकरी सर्जेराव खाटीक यांच्या घरी कपाशीची पाहणी केली असता या कापसात मोठ्या प्रमाणात बोंडअळी आढळून आली. या शेतातून वेचणी करून आणलेल्या कापसावर बोंडअळी आणि बोंडअळीचे कोष आढळून आल्याने शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा बोंडअळी नावाचं संकट उभं राहिलं आहे. त्यांनी तत्काळ शेतात आणि घरी कामगंध सापळे लावण्याचे, तसेच त्या शेतकऱ्यांनी पूर्वी शेतात सापळे लावले त्यांनी त्याचा नूर बदलण्याच्या सूचना शेतकऱ्यांना केल्या आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बारामती पोलीस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी धनगर बांधवांनी केली आहे. ज्या मल्हारराव होळकरांनी मराठेशाहीचा अटकेपार झेंडा लावून इंग्रजांना सोळो की पोळो करून सोडले, त्यांना चुकीच्या पद्धतीने संबोधल्यानं धनगर बांधवांच्या भावना दुखावल्याने आंदोलकांनी असं म्हटलं आहे. महापुरुषांची बदनामी करणे आणि त्यांचा विकृत इतिहास मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आव्हाडांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी बारामती धनगर बांधव यांच्या वतीने बारामती पोलिसांकडे करण्यात आली आहे. गुन्हा नोंद नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बारामती धनगर बांधवांकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल धनगर समाजाच्या अध्यक्षस्थान असलेले मल्हारराव होळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केलेला आहे. याबद्दल धनगर समाजाचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांचा राजीनामा त्वरित घ्यावा, नाहीतर याचे पडसाद अख्ख्या देशभर उमटतील आणि धनगर समाज एक होऊन त्यांच्याबद्दल कारवाई करतील. महाराष्ट्रशाहीचे सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांनी अखंड देशभरामध्ये अटकेपार झेंडे लावले महाराष्ट्रशाहीचे. त्यांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे बेताल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चुकीचे स्टेटमेंट केलेले आहे ट्विटरवरती की वाल्याचा वाल्मिकी झाला आणि मल्ल्याचा मल्हारराव झाला. तर अशा बेताल आमदाराने चुकीचं वक्तव्य केल्यामुळे आम्ही सकाळी बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांचा तीव्र निषेध केलेला आहे व तिथे निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर ह्या बेताल आमदारावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. तर बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पी आय यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतो. दरम्यान हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच आव्हाड यांनी जाहीर माफी मागितली आहे. अजाणतेपणी बहुजन धनगर समाज बांधवांच्या माझ्याकडून भावना दुखावल्या आहेत, त्याबाबत मी माफी मागतो असे आव्हाड यांनी म्हटले आहे. काल माझ्या एका फेसबुक पोस्टवरती टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे एक शब्दरचना चुकली आणि त्यामुळे त्याचा गैरअर्थ निघाला गेला. माझ्या धनगर बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि ते नाराज झाले. आज या व्हिडिओद्वारे मी त्यांची जाहीर क्षमा मागतो आहे. ते लिहिताना माझा अर्थ एवढा होता, मला उदाहरण असं द्यायचं होतं की जेव्हा जेव्हा शून्यातनं विश्व निर्माण करण्याच्या ची चर्चा होईल किंवा इतिहास सांगितला जाईल तेव्हा तेव्हा मल्हारराव होळकरांचं नाव घेतलं जाईल. लहानके मल्हारजी ज्यांच्यामागे वारसा नव्हता, गरिबीचे चटका ज्यांनी सहन केला होता, त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती, जिद्दीच्या जोरावरती, शौर्याच्या जोरावरती प्रगती करत स्वतःचं विश्व निर्माण करत स्वतःची राज्यव्यवस्था निर्माण केली. मी उदाहरण आहे. ज्या समाजात ते जन्माला आले होते तो समाज तेव्हा चातुर्वर्ण्याखाली होता, असं असताना स्वतःची राज्यव्यवस्था निर्माण करणं
ही सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संधीचं सोनं निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाल्यावर उदाहरणच द्यायची वेळ आली तर महाराष्ट्रामध्ये फक्त मल्हारराव होळकरजींचंच उदाहरण द्यावं लागेल. त्यामुळेच मी लहानग्या मल्हारजींचं नाव घेतले होते. त्यामध्ये शब्दाची चूक झाली, रचनेची चूक झाली, टायपिंगची चूक झाली आणि आपल्या भावना दुखावल्या गेल्या. परत एकदा आपल्या भावना दुखावल्या म्हणून मी आपली माफी मागतो. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे खामगाव जालना महामार्गावर दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी ही घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुलढाण्यातील चिखली येथील स्थानिक मेहकर फाट्यानजीक असलेल्या विदर्भ ट्रॅक्टर गॅरेज समोरील खामगाव जालना मार्गावर दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना विजयादशमीच्या दिवशी दिनांक 18 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याबाबत सरकारतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंग ठाकूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार विजयादशमीच्या दिवशी रात्री 9:15 दरम्यान उपरोक्त ठिकाणी दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला असून बजाज पल्सर मोटरसायकल या गाडीने समोरून येणाऱ्या हिरो होंडा मोटरसायकल या गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये पल्सर मोटरसायकल या दुचाकीचा चालक शंकर अण्णा आसोलकर आणि हिरो होंडा मोटरसायकलचा चालक प्रवीण विनोद लहाने या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. पल्सर मोटरसायकलच्या मागे बसलेला अर्जुन मल्लू आसोलकर याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार चालू आहेत. सदर अपघातात दोन्ही दुचाकीचे नुकसान झाले असून पोलिसांनी पल्सर मोटरसायकल या दुचाकीचा चालक शंकर अण्णा आसोलकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. जळगावात फुल्ले हिल्स परिसरात राहणाऱ्या बांधकाम मजूर कुटुंबातील 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपी राणा सिरकलकर याच्या मुसक्या आवळल्या. बांधकामावर काम करणारे मजूर कुटुंब नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे आटोपल्यानंतर रात्री झोपले असताना संशयित आरोपी याने घराची कडी कोयंडा वाकवून आजीजवळ झोपलेल्या 5 वर्षीय चिमुरडीला आपल्यासोबत ते घरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केला. त्यानंतर तिला तिच्या घराजवळ ठेवून पळ काढला. मुलीच्या वडिलांना आणि काकांना तिच्या रडण्याचा आवाज आल्यानं त्यांनी झोपेतून उठून पाहिले. पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. या घटनेनंतर पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपी राणा सिकलकर याला अटक केली आहे. त्याच्यावर 376 AB या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे. तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये सकाळी फिर्याद आली होती की एका लहान बालिकेवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे. आणि सखोल तपास केल्यानंतर गुन्ह्याची फिर्याद मिळाल्यापासून अवघ्या 4 तासामध्ये आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. आणि मूळतः फिर्याद अशी आहे की जी बालिका तिच्या घरामध्ये झोपली होती आजीसोबत, तिचं वय हे अवघं 4 वर्ष आहे आणि त्या मुलीला तिथून घरातून बेडवरून आरोपीनं उचलून घेऊन गेला होता. आणि त्या अनुषंगानं गंभीर असलेल्या या प्रकरणामध्ये तातडीनं आरोपीला अटक करण्यामध्ये पोलीस दलाला यश आलेलं आहे. त्या आरोपीविरुद्ध लवकरात लवकर दोषारोपपत्र सादर करण्यात येईल आणि त्याचवेळेस न्यायपालिकेला विनंती करण्यात येईल की ही केस जी आहे ही गंभीर असल्यामुळं फास्ट ट्रॅकवरती घेऊन त्या अनुषंगानं लवकरात लवकर त्यामध्ये न्यायनिवाडा करावा या अनुषंगानं विनंती करण्यात येईल. 376 AB हे जे नवीन अमेंडमेंट सुधारणा अधिनियम आहे, सुधारणा कलम आहे, त्या कलमांतर्गत तपास सुरू आहे. 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालिकेवरती मुलांवरती अत्याचार करणं या अनुषंगानं अलीकडच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची कायद्यातील सुधारणा झालेली आहे. आमच्या बंजारा समाजाच्या एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार करण्यात आलेला आहे, कुकर्म करण्यात आलेलं आहे, ह्या घटनेचं आम्ही संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आणि राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या वतीने जाहीर निषेध करत असून याचं कारण म्हणजे पोलीस प्रशासन हे गुन्हेगारांवर लक्ष देत नाही. त्याच्यामुळे ह्या पीडित परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळावा, ह्या मुलीला जी काही
आर्थिक मदत करता येईल ती आर्थिक मदत शासनाने करावी आणि गुन्हेगाराला फाशीची शिक्षा कशी होईल याची तरतूद या पोलीस प्रशासनाने करावी. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, जळगाव. दारूचे सीताफळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, मात्र पावसाअभावी सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. दारूच्या बाजारपेठात हे सीताफळ मोजक्याच प्रमाणात विक्रीसाठी येताना दिसून येत आहेत. पाहूया ही बातमी. बीड जिल्ह्यातील संपूर्ण धारूर तालुका बालाघाट पर्वतरांगावर वसलेला असल्यामुळे तालुक्यात डोंगराळ भाग जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे येथे सीताफळांच्या झाडाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी येथे सीताफळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. सदरील सीताफळ हे अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट असल्यामुळे या सीताफळाला मुंबई, पुणे आणि नाशिकसह परप्रांतातून देखील धारूरच्या सीताफळाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. व्यापारी हे सीताफळ शेतकऱ्यांकडून 100 ते 150 रुपये शेकडा प्रमाणे खरेदी करून 500 ते 600 रुपये शेकड्याने मोठ्या शहरात विक्री करत असतात. या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते. मात्र वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वनविभागाच्या वनक्षेत्र परिसरातील सीताफळांच्या झाडांची संख्या कमी होत चालली आहे. वृक्ष लागवडीच्या नावाखाली वनविभागाचे अधिकारी सीताफळांच्या झाडांची लागवण करण्याऐवजी आवळा, साग आणि इतर झाडांची लागवण करताना दिसून येत आहेत. वनविभागाच्या जंगलातील सीताफळांची दरवर्षी लिलाव पद्धतीने विक्री केली जाते आणि यातून वनविभागाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. धारूर येथे मंजूर झालेले सीताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई येथे राजकीय द्वशापोटी स्थलांतरित करण्यात आले. याबद्दल येथील नागरिक आपली नाराजी व्यक्त करतात. दरवर्षी सीताफळावर अनेक मजूर अवलंबून असतात, त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणावर मजुरी मिळते. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे सीताफळांवर अवलंबून असणाऱ्या मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड. उल्हासनगरच्या सेंट पॉल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये हुतात्मा दिवस नुकताच साजरा करण्यात आला. दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस वापरत असलेल्या शस्त्रांची माहिती देखील देण्यात आली. उल्हासनगर महाविद्यालयात विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे कदम आणि जोशी हे उपस्थित होते. त्यांनी आजचा हुतात्मा दिवस मुलांसोबत साजरा केला आणि ह्या दिवसाबद्दलची माहिती सर्वांना दिली. पोलीस वापरत असलेल्या हत्यारांविषयी विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती दिली. यामध्ये त्यांनी ग्रेनाइट आणि मशीन गनचा उपयोग कसा केला जातो याची माहिती मुलांना दिली. कॉलेजचे प्रिन्सिपल, व्हाइस प्रिन्सिपल आणि इतर शिक्षक वर्ग या चर्चेमध्ये उपस्थित होते. आज सेंट पॉल कॉलेजमध्ये आम्ही कार्यक्रम घेतला की 21 ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा दिन आहे, तर त्याच्या अनुषंगानं पोलीस हुतात्मा दिनाची माहिती ही विद्यार्थ्यांना व्हावी. तसेच त्या अनुषंगानं आम्ही विद्यार्थ्यांना, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे वेपन त्यांना दाखवण्यात आले की पोलीस यूज करत असलेले सर्व वेपन आम्ही इथे घेऊन आलो होतो. ते वेपनबद्दलची माहिती ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे की त्यांना फक्त माहिती असते, वेपन ऐकून असतात किंवा जे नेटवर बघतात किंवा पिक्चरमध्ये बघतात, तर ॲक्च्युली वेपन काय असतं त्याच्याबद्दलची माहिती आम्ही दिलेली आहे, विद्यार्थ्यांना दिली आहे. तसेच पोलीस हुतात्मा दिनाची देखील त्यांना माहिती दिलेली आहे. त्यानंतर माहिती दिल्यानंतर समजून सांगितल्यानंतर त्यांचे काय त्यांच्याबद्दल त्यांचे काय प्रश्न असतील तर त्याच्या अनुषंगानेही त्यांना आम्ही उत्तरे दिली आहेत. तसेच मुलींना त्यांना जे होत असणाऱ्या त्रासाबद्दल किंवा विद्यार्थ्यांना होत असणाऱ्या त्रासाबद्दल तुम्ही पोलिसांशी कसं जवळ आलं पाहिजे आणि पोलीस आणि विद्यार्थी आणि यांनी एकत्रित कसं काम केलं पाहिजे, समाजसेवा कशी केली पाहिजे. आज सेंट पॉल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन आणि त्यांचे सहकर्मचारी सेंट पॉल कॉलेजमध्ये आले होते आणि त्यांनी पोलीस आजचा जो दिवस आहे 21 ऑक्टोबर आणि हा कसा पद्धतीने साजरा केला जातो त्यासाठी ते आले होते आणि विविध प्रकारची चर्चा आमच्याबरोबर आमच्या मुलांबरोबर केली आणि हत्यारं जी पोलीस वापरतात त्यांची माहिती त्यांनी मुलांना दिली, ती कशा पद्धतीने वापरली जातात आणि त्याचं महत्त्व काय आहे. शालिनी प्लस साठी राजन बलसाने, उल्हासनगर. केंद्र आणि राज्य शासनाने अपंगांचा जलद गतीने विकास व्हावा यासाठी अनेक योजना सवलती सुरू केल्या आहेत, मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अपंग हा शासनाच्या योजनांपासून वंचित राहतो, त्यामुळे अपंगांच्या विविध मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देखील मागण्यांचे निवेदन देण्यात आलं. केंद्र आणि राज्य शासनाने अपंगांच्या जलद गतीने विकास व्हावा यासाठी अनेक योजना आणि सवलती सुरू केल्या आहेत. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अपंग हे शासनाच्या योजना आणि सवलतीपासून वंचित आहेत. अपंगांचे ज्येष्ठ नेते सुधाकर काळे यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातील अपंगांच्या जीवनावश्यक मागण्यांसाठी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवशीय आंदोलन करण्यात आले. सरकारने अपंगांचा विकास व्हावा म्हणून अनेक योजना आणि सवलती सुरू केल्या आहेत आणि त्यांचे शासन निर्णय सुद्धा निर्गमित केले आहे. अपंग कल्याण पुनर्वसन विधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यांसारख्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आज अपंगांच्या जीवनाशक मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने एक दिवशी धरणे आंदोलन केले आहे. यामध्ये अपंगांना विना घरकुल देण्यात यावी, अपंग कल्याण पुनर्वसन निधी तात्काळ खर्च करण्यात यावा आणि अपंगांच्या विविध योजना व सवलती अपंगापर्यंत तात्काळ मिळावे यासाठी आज एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. आज माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे. त्या निवेदनमध्ये कलेक्टर साहेबांना आम्हाला त्वरित या मागण्या मंजूर होणार असे आश्वासन दिले. शालिनी प्लससाठी सलमान खान, अमरावती. राज्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना सरकार विरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दसरा मेळाव्यात ते बोलत होते. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. जनतेला दिलेली आश्वासनं, वाढती महागाई, राज्यातील दुष्काळ परिस्थिती या सर्व मुद्द्यावर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला घेरलंय. दरम्यान राज्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना स्वतःच्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. राम मंदिर प्रश्नी सरसंघचालक मोहन भागवत यांनी जी भूमिका घेतली त्याचंही उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं. खोटं बोलून जनतेला फसवत असाल तर हा एक ज्वालामुखी आहे आणि तो ज्या दिवशी फुटेल त्या दिवशी सरकार जवळपासही येणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला दिला. अयोध्येत पहिल्यांदाच येतोय तो तुम्हाला आठवण करून देण्यासाठी, पण त्यानंतर आम्ही तमाम हिंदूंना एकत्र घेऊन येऊ आणि राम मंदिर बांधू असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही राम मंदिर उभारू शकत नसाल तर हे NDA सरकार नाही, तुमच्या DNA काहीतरी प्रॉब्लेम आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. कुठे हा कसला कारभार आहे? समोर दिसतात लोक तडफडतात, पाणी नाहीये, चारा नाहीये, अजूनही व्यवस्थापन याचा कुठेही मागमूस नाहीये, पण कर्नाटक सरकारने मागचा पुढचा विचार न करता दुष्काळ जाहीर करून टाकला झाली तिकडे. आणि जर का नाही केली तर मग आहेच ना, मग पुन्हा जर का आम्ही रस्त्यावरती उतरण्याची भाषा केली मग तुम्ही आम्हाला विचारणार तुम्ही सत्तेत आहात का विरोधी पक्षात आहात? आणि आजच मी तुम्हाला सांगतो लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून दुष्काळी कामं असतील, पाण्याची व्यवस्था असेल, चाऱ्याची व्यवस्था असेल, ही जर का लवकर सुरुवात झाली नाही तर शिवसेना या स्वतःच्या सरकार विरुद्ध रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी शिवतीर्थावरून आपल्या या सरकारला देतोय. किती काळ वाट बघायची, किती सहन करायचं? लोक जीवानिशी चाललेली आहेत, स्थलांतर होऊ लागलेली आहेत, रोखायची कोणी? आम्हाला फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत. हाऊसिंग सोसायटीची निवडणूक असली तरी मुख्यमंत्र्यांचे फोन जातात, साध्या साध्या निवडणुका, पण आपला झेंडा पाहिजे. झेंडा द्या ना सगळ्यांच्या हातामध्ये, तुम्ही झेंडे द्या, पण एक विसरू नका, ज्यांच्या हातात झेंडा देतात त्याच्या हातात दांडा सुद्धा असतो. ज्या वेळेला जी लोक झेंडा तुमचा पकडतात त्यावेळेला त्या झेंड्याचा दांडा सुद्धा पकडलेला असतो. उद्या तो झेंडा उडून जाईल आणि हातातला दांडा तुमच्या माथी पडल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा तुम्ही जबाबदारीने वागा, ही जबाबदारी ठेवा तुम्ही. आणि जे प्रश्न मी इथून विचारणार आहे तेच प्रश्न मी तिकडे जाऊन अयोध्येत जाऊन मोदींना विचारणार आहे. मोदींना मला हेच सांगायचं आहे, आम्ही तुमचे काही दुश्मन नाही आहोत, अजिबात नाही आहोत. तुमचा पराभव व्हावा आणि आम्ही तिकडे बसावं ही आमची अशी विकृत इच्छा सुद्धा नाहीये, पण तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका. गोरगरीब जनता जी तुम्हाला शेवटची आशा म्हणून बघते आहे, त्या आशेवरती कुठे पाणी टाकू नका, कारण ते जर का पाणी जरी पडलं तरी त्या आशेचं लावारसामध्ये रूपांतर केव्हा होईल आणि कधी तुमचं सिंहासन जळून भस्म होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. कारण हा जो विषय आहे हा साधा सुद्धा नाही, श्रीरामाचा विषय आहे. तिकडे गेल्यानंतर जे मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही जगभर फिरतात, पण आज चार वर्ष होत आली, साडेचार वर्ष होत आली, माझ्या देशाचा पंतप्रधान अयोध्येत एकदा सुद्धा का गेला नाही?
गेले होते अयोध्येला पंतप्रधान झाल्यावर, का नाही गेले? जा ना सगळीकडे फिरा, चीनला जा, रशियाला जा, जे देश आम्हाला भूगोलाच्या पुस्तकात कधी दिसले नव्हते असे तुमच्यामुळे आम्हाला कळले, तिकडे सगळीकडे जा, देशाचं नाव मोठं करा. पण ज्या राज्यातून तुम्ही निवडून आलात, हे हिंदुत्वाची आवाज उठले. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्स वर. बळीराजासाठी महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. चार वर्षाखालील तीन लेकरांसह विवाहितेची आत्महत्या, सांगलीतील जत शहरातील घटना. पुण्यात कालव्याची 10 मीटर भिंत कोसळली, भिंत कालव्यातच कोसळल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीच्या निषेधार्थ मनसेचा मुखमोर्चा, भाजप आमदाराच्या दबावामुळे बदली झाल्याचा आरोप. सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शिवसेनेकडून मागणी. आणि आता बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.